राजापूर तालुक्यात जैतापूर बाजारपेठेमध्ये ग्राम सचिवालयाच्या इमारतीला लागूनच माडाचं झाड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद झाला होता. सोसायट्याच्या आलेल्या वादळी वाऱ्यानं हा माड मधूनच तुटून विद्युत भारित तारांवर पडल्यामुळे वीज गायब झाली आहे. या मार्गावरची वाहतूक सुद्धा काही काळ ठप्प झाली होती. जैतापूर कस्टम ऑफिसला लागूनच असलेलं आंब्याचं झाड पडून ऑफिसकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण आपत्कालीन व्यवस्थापनेचा बोजवारा उडाला आहे. शासकीय अधिकारी आपलं मुख्यालय सोडून राहत असल्यानं पंचनामे होऊ शकले नाहीत. नुकसान भरपाईचा ताळमेळ बसू शकत नसल्यानं जैतापूर परिसरामध्ये शासकीय अधिकाऱ्यांबाबत नाराजी आहे. विजेचा खोळंबा होत असलेला पाहून जैतापूर विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी जोगदंडे ससाणे जातीनिशी तारा जोडण्याचं काम करत होते. यावेळी जैतापूरच्या सरपंच श्रीमती शैलजा माजरेकर, उपसरपंच प्रसाद माजरेकर, सचिन नारकर, सलीम बावणी, बशीर जमादार, जगदीश आडिवरेकर, राजू देवरुखकर, गजानन करमळकर उपस्थित होते. सचिन नारकर, कोकण नऊ, जैतापूर.